कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये शिंदेगड भाजप युतीच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील यांचा दणदणीत पराभव केलाय. बाळाराम पाटील यांना 10,997 तर ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20,683 मते मिळाली. त्यामुळे पहिल्याच फेरीत ज्ञानेश्वर म्हात्रेंनी हा विजय मिळवला. हा पराभव महाविकास आघाडीला आणि खास करून शेकाप पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे. या विजयाचा शिंदे भाजप युतीकडून कोकणात सर्वत्र जल्लोष केला गेला. महाडमध्ये देखील शिंदे भाजप युतीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. त्यावेळी शिंदेगट आणि भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कोर कमिटी सदस्य आणि आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले हे खासदार सुनील तटकरे आणि शेकापचे जयंत पाटील यांच्याबाबत काय म्हणाले पहा. धन्यवाद देईल रायगडचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांना की शेतकरी कामगार पक्ष हा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण कोकणामध्ये त्यांनी संपवलेला आहे आणि जयंतभाईंनी त्याचं आता आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. कारण की भारतीय जनता पार्टी शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने जयंतभाईंना विनंती करण्यात आली होती की आपण युतीमध्ये ही सीट लढूया. परंतु जयंतभाईंनी का ऐकलं नाही आणि पुन्हा आज त्यांना पराभव हा पत्करावा लागलेला आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना हा पराभव आता सहन होणार नाही आहे. कारण त्यांना कल्पना असेल की येणाऱ्या आता काळामध्ये जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, महानगरपालिका आहेत, नगरपंचायती आहेत, नगरपालिका आहेत आणि त्याच्यामध्ये जयंतभाईंनी आता आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एक त्यांना आम्ही संधी देऊया की या रायगडच्या युतीमध्ये आपण देखील सहभाग व्हा आणि या भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये आपण सहभाग घ्यावा अशा प्रकारची मी त्यांना विनंती करणार. ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड.